सर्वांचे या ठिकाणी शब्दध्वनीने स्वागत करतो. तसेच आपल्या सर्व मान्यवरांचे आपण पुष्पगुच्छ देऊन सर्वप्रथम स्वागत करूया. जळगावच्या प्रथम नागरिक माननीय सौ जयश्रीताई सोनवणे, जयश्रीताई महाजन यांचं स्वागत श्री अर्जुन बारोळे हे करतील. त्यानंतर शिवसेना विधानसभा संपर्क प्रमुख आमचे मार्गदर्शक माननीय श्री समाधानजी पाटील साहेब यांचं स्वागत. शिवसैनिक श्री विराज कावडिया करतील. नवनिर्वाचित जळगाव जिल्हा प्रमुख माननीय श्री विष्णुभाऊ बंगाळे यांचं स्वागत आपल्या गणेशवाडी परिसरातील नंदूदादा पाटील हे करतील. आमच्या कार्याला सदैव मार्गदर्शन आणि साथ ज्यांची लाभते असे आमचे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ असे आदरतीत असलेले आमचे माजी महापौर श्री नितीन लड्डा साहेब यांचे स्वागत मी स्वतः करतो. आम्ही आपल्या जळगाव कुठे दिले शहराचे महानगर प्रमुख आणि आमचे जळगाव शहरातले जे पण शिवसेनेचे आमचे छोटे मोठे कार्यक्रम असतील त्यांची बोलायची साथ ज्यांची असते ते शरद भाऊंचे स्वागत संदीप सूर्यवंशी हे करतील. त्यानंतर महानगर संघटक शिवसेनेचे दिनेशजी जगताप यांचं स्वागत उमाकांतजी जाधव करतील. काहीच तुम्हाला सांगायला आणि सर्वांना सांगायला आनंद होईल की आमच्या एरियामध्ये 6 नंबर वॉर्डामध्ये नेहमीच साफसफाईची कधीच अशी तक्रार जरी राहिली तरी ती क्षणार्धात काही मिनिटातच जे आपले नगरपालिकेचे कर्मचारी नेहमी करत असतात. साफसफाईचे आरोग्य निरीक्षक श्री सुरेश भालेराव आणि पकिरा अडकमोल यांचं स्वागत यांचा सत्कार तुम्ही एक छोट्याखानी सत्कार कारण की नेहमीच ते कायमात अग्रेसर असतात आणि साफसफाई नेहमी त्यांच्या काम चांगलं होत असतं. सुरेश भालेराव यांचा सत्कार करताना आणि अडकमोलजी यांचा सत्कार करताना पकिरा अडकमोल सर या कार्यक्रमाचं विशेषता अशी जे आपलं गोल्डन कार्ड आहे ज्याला आपण आयुष्यमान भारत कार्ड म्हणतो याचं सर्वेक्षण झालं होतं, याची नावनोंदणी झाली होती. तर ते शिवसेना जळगावतर्फे वेगवेगळ्या परिसरात ती नावनोंदणी झाली. प्रकर्षाने 500 वर त्याची नावनोंदणी झालेली जळगावमध्ये आणि आपल्या शिवसेनेतर्फे आज आपण प्रातिनिधिक स्वरूपात 50 लोकांचं इथं आपण वाटप करणार आहोत. या कार्डचे फायदे फार आहेत. दरवर्षी 5 लाखाचा विमा आपल्याला तो 1300 वर आजारांवरती आपल्याला उपचार घेता येतात. जळगावात जवळपास 37 असे रुग्णालय आहे की त्या ठिकाणी ही योजनेचा आपल्याला लाभ घेता येणार आहे. सर्व गरीब बांधवांसाठी ही योजना आहे. तरी आपण याचे आपल्या कार्यक्रमा ठिकाणी आलात सर्वांचे पुनश्च मी धन्यवाद व्यक्त करतो. आणि तदनंतर आपल्या महापौर मॅडमांना मी 2 शब्द बोलण्यासाठी या ठिकाणी उपस्थित मान्यवर शिवसेना विधानसभेचे संपर्क प्रमुख माननीय श्री संजयजी पाटील साहेब, महानगर अध्यक्ष विष्णुभाऊ, आपले ज्येष्ठ आणि श्रेष्ठ नेते नितीन भाऊ, त्यानंतर
महानगर प्रमुख शरद भाऊ आणि विराज गावडे भाऊ, त्यानंतर दिनेश जगताप साहेब आणि उपस्थित या ठिकाणी सर्व लाभार्थी। राज्य आणि केंद्र सरकारवर ज्या काही योजना नागरिकांसाठी राबवल्या जातात त्या नागरिकांपर्यंत पोहोचवणं अत्यंत महत्त्वाचं असतं, त्यासाठी संघटन हवं असतं आणि त्यासाठी संघटनेचं काम आपल्या जळगाव शहरामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये अतिशय जोरात सुरू आहे। मागच्या वेळेला सुद्धा तावडिया भाऊंनी या ठिकाणी जे रिक्षा चालक होते त्यांच्या खात्यावर 1500 रुपये कसे पडतील यासाठी रिक्षा चालकांसाठी एक कॅम्प सुरू केला होता आणि जवळपास आपल्या जळगाव शहरामधील बऱ्याच रिक्षा चालकांच्या खात्यांमध्ये पैसे आलेले आहेत। त्याच पद्धतीने आयुष्यमान योजना, आरोग्य योजना ही जी शासनाने सुरू केलेली आहे, या योजनेअंतर्गतला लाभ आपल्या लाभार्थींना कसा मिळेल यासाठी काही दिवसांपासून नावनोंदणी सुरू होती आणि त्या नावनोंदणी अंतर्गत त्यांनी आज आयुष्यमान योजनेचे 500 कार्ड तयार केले आहेत। प्राथमिक स्वरूपात आज या ठिकाणी 50 कार्डाचं वाटप होणार आहे। म्हणजेच आपल्या सर्वसाधारण नागरिकांना काही सुविधा ज्या पुरवल्या जातात त्याबद्दलची पूर्व माहिती नसते, कारण आज सगळं ऑनलाईन टेक्निकल बाबीं थ्रू सगळ्या योजना आपल्यापर्यंत येतात। फॉर्म ऑनलाईन फॉर्म भरणे, त्याच्यासाठी डॉक्युमेंटरी जमा करणे, याचं पूर्णपणे मार्गदर्शन शिवसेनेचे संघटन करत असतात। म्हणजे शिवसेना जी आहे त्याचं संघटन हे अतिशय उत्कृष्टरित्या आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे आणि मी महाजन साहेब यांना सुद्धा सांगू शकते की आमच्या जळगाव शहरामध्ये शिवसेनाचं प्रभुत्व एवढं आहे की विधानसभा आणि लोकसभेला नक्कीच आपल्या शिवसेना जो आहे त्यांचा उमेदवार येथून नक्कीच निवडून येणार आणि शिवसेना या ठिकाणी अगदी प्रबळ होणार। एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवते। धन्यवाद। माननीय श्री समाधानजी पाटील साहेब, प्लीज फक्त 2 शब्द आपण बोला। ठीक आहे, चालेल। आपल्या सर्वांच्या नितीन काका आपल्या परवानगीने माननीय नितीन काका लड्डा आपल्याशी 2 शब्द बोलतो। आजच्या एक योजनेचा लाभ सामान्य नागरिकांना देण्याच्या दृष्टिकोनातून हाती घेण्यात आलेला कार्यक्रम आणि या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या जळगाव शहराच्या प्रथम नागरिक आदरणीय चौधरी महाजन, विधानसभेचे संपर्क प्रमुख श्री समाधानजी पाटील साहेब, जिल्हाध्यक्ष विष्णुभाऊ पाटील, विष्णुभाऊ मंगाळे, आमचे मित्र शरदभाऊ तायडे, याचे संघटक दिनेशजी जगताप आणि ज्यांनी या कार्यक्रम आयोजित केला आहे त्यांचे युवा कार्यकर्ते विराजी कावडिया। खऱ्या अर्थाने बघतोय आपण की साधारणतः 1.5 वर्षापासून कोविडसारख्या एक भयानक रोगाने संपूर्ण देशाला ग्रासलेलं होतं आणि त्या रोगाने ग्रासलेलं असताना वैद्यकीय उपचारांवरती 1,00,000 रुपयाचा खर्च या सामान्य कुटुंबांवर पडत होता आणि या व्यतिरिक्त आपण बघतो की साधारणतः हा जो परिसर आहे एक सामान्य कामगार वस्तींचा असा हा परिसर आहे, संमिश्र वस्तींचा परिसर आहे आणि आज आपण बघतो की कोविडच्या 1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये एकीकडे आजारावर सामोरे जायचं आणि दुसरीकडे रोजगाराला बुडवायचं असली परिस्थिती निर्माण झालेली होती आणि अशा एका भयावह परिस्थितीमध्ये सर्वसामान्य माणसाला आपलं जीवन जगणं अत्यंत कठीण होऊन बसलेलं होतं। अशामध्ये ज्या काही राज्य शासनाच्या केंद्र शासनाच्या योजना असतात त्या योजनेचा खऱ्या अर्थाने सामान्य नागरिकांसाठी उपयोग व्हावा हा एक उद्दंत हेतू मनामध्ये ठेवून विराज याने या ज्या गुंतागुंतीच्या योजना असतात की ज्याच्यामध्ये सर्वसाधारण माणसांना ज्यांच्याकडे अँड्रॉइड मोबाईल नसतो, कोणाकडे डॉक्युमेंटेशन पुरे नसतात आणि या सगळ्या कारणांमुळे अशा योजनांचा लाभ घेण्यापासून ते वंचित राहत असतात आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करून किंवा शिवसेना ही पक्ष जो आहे हा तळागाळातील वर्गासाठी काम करत असतो, परंतु त्या वर्गामध्ये काम करण्याच्या अनुषंगाने
कुठेतरी एक मध्यंतरी दुवा लागत असतो आणि त्या दुव्याचं काम विराज कोळे सारखे युवा नेतृत्व आणि त्यांच्या सोबतीला असलेले अमित जगताप आणि त्यांच्यासोबत सरकारी सातत्याने कुठल्या ना कुठल्या योजनेच्या अनुषंगाने त्यांचं जे झालेलं शिक्षण आहे त्या शिक्षणाच्या माध्यमातून या योजनेचा फायदा सामान्य नागरिकांपर्यंत कशा पद्धतीने पोहोचत आहे या दृष्टिकोनातून नेहमी प्रयत्नशील असतात. आज आपण बघतोय की आयुष्यमान भारत योजनेच्या हा गोल्ड कार्ड जो आहे हा साधारणतः म्हणे की 1300 रोगांवरती उपचार करण्याच्या संदर्भातला दिलासा देण्याच्या दृष्टिकोनातून ही एक योजना आपली साधारणतः 5 लाख रुपयापर्यंतचा विम्याचा कवच या कार्डच्या माध्यमातून सामान्य माणसांना मिळू शकेल. म्हणजे हे कार्ड आपल्याकडे 39 हॉस्पिटल्सशी निगडीत जोडलेलं असल्याकारणाने कुठल्याही आजाराच्या अनुषंगाने असेल, पोटाचा विकार असेल, हृदयाचा विकार असेल, की ज्याला कुटुंबाला 5 लाख रुपयापर्यंतच्या खर्चाच्या मर्यादेमध्ये राहून या योजनेचा फायदा घेता येऊ शकतो आणि अत्यंत एक महत्त्वाकांक्षी असा ही योजनेचा लाभ सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून विराज जे प्रयत्नशील आहेत मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि भविष्यातही ज्या ज्या काही शासकीय योजना असतील त्या शासकीय योजना या तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून अजून जोमाने ते प्रयत्न करतील एवढंच बोलून त्यांना पुनश्च शुभेच्छा देऊन उपस्थितांचे मनापासून आभार व्यक्त करतो. ते बहुमूल्य कार्यक्रमाला समाधान परिसर आम्हाला लाभलेले आहेत, विष्णूभाऊ लाभलेले आहेत, महापौरताई लाभलेले आहेत, त्या सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि या योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी फायदा घ्यावा जेणेकरून त्यांच्या भविष्यामध्ये होणाऱ्या आर्थिक बाबींवरती कुठेतरी या योजनेच्या माध्यमातून त्यांना दिलासा मिळू शकेल एवढ्याच या प्रसंगी शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे सर्व जे नियोजन सगळं नितीन काका काही आम्ही जे सर्व करू शकतो टेक्निकल गोष्टी आम्ही सर्व काही करून द्यायला अवेलेबल करून द्यायला तयार असतो पण आमची टीम या ठिकाणी सक्रिय असते. त्या टीमचं आपल्यातर्फे एक छोट्या गाणी सत्कार आपण करावा हे आपले येऊ जातो. मागे या मागे घेऊन जा पुढे काही आपल्या हात नाही आपल्या सर्वांच्या परवानगीने एक एक जणांना बोलून प्रातिनिधिक स्वरूपात आपण एक कार्ड वाटप करून घेऊ. नवनिका बंगाळे म्हणून आहेत त्यांचं कार्ड आपलं महापौर मॅडमांच्या तर्फे दिलं जाईल. समाधान पाटील साहेबांच्या हस्ते योगराज मराठे योगराजी मराठे आपण पुढे यायचं आहे. पुढे पुढे प्रीतम जागा देणार आशा सुधाम पाटील त्यांच्या पश्चात त्यांचे पती एकाट नितीन बघ उमाकांत वाणी विष्णुभाऊंच्या हस्ते संतोष शांताराम चौधरी साहेब आपण आलेले आहात का? रोमा बागडे ज्यांना ज्यांना कार्ड दिलेले आहेत त्यांनी 1 मिनिटासाठी समोर येऊन जायचंय ग्रुप फोटोसाठी. ज्यांना कार्ड दिलेले आहेत ज्यांना कार्ड मिळाले आता त्यांनी फक्त 2 मिनिटासाठी समोर यायचं ग्रुप फोटो मागे उभे करा ना.
त्यांना बसू द्या, त्यांना मागे उभं करा. अमित भाऊ यांना बसू द्या आणि त्यांना मागे बसून घ्या. या मागे सगळे दोन जण तर आपण येणार तर मध्ये म्हणून सांग. या मागे या, चलो प्रीतम भाऊ, भाऊ प्रीतम भाऊ मागे या सर. डॉक्टर येते ना मागे. अर्धा येते येऊन जाते त्यांचं झालं, त्यांनी मागे सांगा मागे घ्या. जॅकी भाई पिछेल वाटत एक मिनिट. आपल्या सर्वांचे आभार, सर्व प्रेस फोटो मीडिया सर्व आलेले सर्व बांधवांचे आभार. या प्रकारे हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. बाकी त्यांचे कार्ड आपल्याला 5 मिनिटात दिले जातात. सुनील सुनील हो एक मिनिट. राज्य आणि केंद्राच्या राज्य शासनाच्या केंद्र शासनाच्या योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी या ठिकाणी आज आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत ही स्कीम सुरुवात करण्यात आली आहे. विराज भाऊ कावडिया आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते यांनी या ठिकाणी जवळपास जळगाव शहरामध्ये नावनोंदणी केली होती आणि त्या अनुषंगाने त्यांनी जवळपास 500 कार्ड तयार केले. आणि सर्वसाधारण नागरिक ज्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अडचणी निर्माण होतात त्या सर्व अडचणी त्यांनी सोडवून त्याचं ऑनलाईन फॉर्म भरून डॉक्युमेंटरी जमा करून त्यांनी आज कार्ड वाटप कार्यक्रम या ठिकाणी ठेवला. यामध्ये जवळपास 5 लाखांचा विमा या लोकांना लाभार्थींना मिळणार आहेत. कोविड कालावधीमध्ये अगोदरच त्यांची आर्थिक परिस्थिती घालवलेली असते आणि जवळपास 1300 रोगांवर या कार्डचा उपयोग होणार आहे. आणि यातील त्यांनी दरवर्षी हा रिन्यू होणार आहे, त्यामुळे दरवर्षी याचा 5 लाखापर्यंतचा विमांचा लाभ सर्व लाभार्थींना मिळणार आहेत. जळगाव शहरातील जास्तीत जास्त लाभार्थींनी याचा लाभ घ्यावा, नावनोंदणी करावी आणि कार्ड त्यांना जर अडचणी येत असतील कार्ड बनवण्यासाठी तर त्यांनी विराज भाऊ यांच्याशी संपर्क साधून त्याबाबत माहिती घ्यावी. धन्यवाद. भाऊ जिल्ह्याला संबोधित करायचं आता तुम्ही जिल्ह्याला संबोधित करा. एक मिनिट. आज आयुष्यमान भारत या कार्ड वितरण प्रसंगी उपस्थित या नगरीचे महापौर जयश्रीदेव महाजन, या विधानसभा क्षेत्र प्रमुख समान प्राध्यापक समाधान पाटील साहेब, आमचे नेते नितीन भाऊ लड्डा, या महानगरीचे शिवसेना महानगर प्रमुख शरद भाऊ तायडे, संघटक दिनेश जगताप आणि ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला असे विराज भाऊ कावडिया आणि सर्व त्याचे सहकारी मित्र. नक्कीच हे एक हा कार्यक्रम खूप चांगल्या प्रकारे आहे आणि गोरगरिबांना आजच्या या माध्यमातून होणारी मदत, त्यांना समजत नसलेलं किंवा त्यांना ठिकाण माहिती नसतं की आपण नाव कुठे नोंदणी करावी, कशा प्रकारे आपण नोंदणी करावी, हा एक कार्यक्रम घेऊन त्या माध्यमातून या कार्डाचं नोंदणी करून घेतली आणि त्याच्यामध्ये 500 कार्ड नोंदले गेलेले आहेत. हे शिवसेनेच्या सैनिकाने या प्रकारे मेहनत घेऊन लोकांपर्यंत जे पोहोचण्याचं काम आहे 80% समाजकारण या माध्यमातून हा उपक्रम, नक्कीच मी विराज कावडे आणि त्याचं सर्व सहकाऱ्यांचं अभिनंदन करतो. येणाऱ्या काळामध्ये सुद्धा जळगाव शहरातील
नागरिक असतील किंवा जिल्ह्यातील नागरिक असतील यांनी या योजनेचा लाभ घ्यावा आणि येणाऱ्या अडचणी जर असतील नक्कीच विराजभाऊ कावडे असतील विविध ठिकाणी त्या त्या भागातील जे शहर प्रमुख असतील किंवा त्यांच्याशी याच्याचा सहभाग जर आपण नोंदवून घेतला तर नक्कीच आपल्याला येणाऱ्या काळामध्ये आधी नितीन भाऊंनी सांगितल्याप्रमाणे कोविड मध्ये ज्या प्रकारे आरोग्याच्या दृष्टीने जी गरज पडली होती मनुष्याला की महत्त्वाचं म्हटलं म्हणजे आजार आल्यानंतर सुद्धा रोगी नीट होण्यासाठी जी आर्थिक मदत लागते ती एक मोठी मदत या कार्डच्या माध्यमातून सरकारच्या माध्यमातून होणार आहे. हा उपक्रम शिवसेनेने घेतला म्हणून मी सर्व त्या विराज कावड्यासोबत सर्व शिवसैनिकांचं मी मनपूर्वक आभार मानतो. मान्य उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली मान्य राऊत साहेब असतील मान्य संजय सावंत साहेब असतील आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील साहेब किंवा पालकमंत्री यांच्या नेतृत्वाखाली ज्या काही अडीअडचणी येत असतील त्या आम्ही सोडवण्याचा शिवसैनिक म्हणून प्रयत्न नेहमी करत राहू.